बाबरी मशीद ज्या वेळेला पाडली तेव्हा कशी पळापळी झाली होती ती मी सांगण्याची गरज नाही, पण यांची विकृती एवढ्या थराला गेलेली आहे की स्वतःला हिंदू हृदय सम्राट होता येत नाही म्हणून शिवसेना प्रमुखांचं सुद्धा महत्व कमी करायचं. शिवसेनेचा काही संबंधच नाही, शिवसेना प्रमुख तिकडे गेलेच नव्हते. आणि चंद्रकांत दादा असं म्हणाले, तसं मी तेव्हा बघितलं, हे तेव्हा कोणाची तरी त्यांच्यावरती एक कार्य सोपवलं होतं मोठं आणि ते संपवून रात्री बाहेर आले तेव्हा रस्त्यावरती कोणीच नव्हती, फक्त कुत्री भुंकत होती. मग मला चंद्रकांत दादानं सांगितले की चंद्रकांत दादा अहो कुत्रीसुद्धा भुंकत होती पण भाजपवाले कुठे होते? कुत्री भुंकत होती पण तुम्ही भाजपवाले कुठे? भुंकत नव्हता, हुंगायला पण आला नव्हता. तुम्ही कसले वीर आणि कसले शूर आणि कसलं बाबरीचं श्रेय तुम्ही घेणार आणि राम मंदिराचं श्रेय तुम्ही घेणार? पण संपूर्ण संमोहन असं करायचं की आता निवडणुका आल्या, आता केरळ कर्नाटकामध्ये त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, तो काय मी बोलण्याची गरज नाही. पहिले हे बताय, जब बाबरी गिर रही थी वो कहां थी? मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता, बाबरी गिर रही थी तो वहां था, हजारों कार्यकर्ता मेरे साथ थे. उद्धव ठाकरे एक शिवसेना का कार्यकर्ता बताए, उनकी शिवसेना का उद्धव ठाकरे खुद बताए कि वो कहां थे. अरे आप तो मुंबई से बाहर नहीं निकले, हम जाकर लड़े हैं. इसलिए ये जो बड़ी बड़ी बातें करते हो ना, फिर आपने गिरेबान में झांक कर देखो.